काल नेहमीप्रमाणे उमेदवार म्हणून मी सगळ्या मतदान केंद्रावर भेटीगाठी देण्यासाठी गेले होते. मला 4:30 शिरसा वटपाडीतून आमचा जो पोलिंग एजंट आहे त्याचा निरोप आला की मला इथे थोडासा त्रास होतोय, इथे बूथ कॅप्चरिंग किंवा बूथ मॅनेज करण्याचा प्रकार सुरू आहे. आणि त्याच्यावर तिथल्या जो अधिकारी आहे त्यांनी ऑब्जेक्शन असं घेतलं की इथं एजंट फॉर्मवर उमेदवाराची सही नाही आहे, तर तुम्ही मतदान केंद्र सोडून बूथच्या बाहेर जा. मी प्रांत साहेबांशी बोलले, त्यांना विचारलं की असं चालू शकतं का, तर ते म्हणे उमेदवाराच्या प्रतिनिधित्वाची सही चालते तिथे. म्हणून मी पाथर्डीमध्ये होते बूथवर आणि तिथं भेटायला गेले, मग त्या अधिकाऱ्याने मला फॉर्मवर सही घेतली. दुसऱ्या एका केंद्रात विचारलं, 265 आणि 266 बूथ केंद्र आहे, तर एका केंद्राचा अधिकारी म्हणायचं काय अडचण नाही, चालून जाते. तिथे गेल्यावर मग त्याला मुद्दाम ते बाहेर काढून, मग तो अधिकारी तिथं मॅनेज झाला होता का अशी माझ्या मनामध्ये शंका आली. मग सही केल्यानंतर त्याने एक जणाला थांबू दिलं, बाकीच्यांना सगळ्यांना बाहेर जा सांगितलं. तिथलं मतदान थोडंसं राहिलं होतं आणि नंतर मी दुसऱ्या बूथ क्रमांक 266 तिथं गेल्यानंतर मग तिथे 5-10 मिनटं मी बसले आणि तिथून मग थोडंसं मॉव आला, तुम्ही बाहेर जा, उमेदवारांनी गावात थांबायचं नाही, जास्त वेळ बसायचं नाही, असा सगळा प्रकार सुरू झाल्यानंतर मतदान केंद्रावर बाहेर आल्या अधिकाऱ्यांनी मला विनंती केली की तुम्ही बाहेर निघा इथून. जाण्याच्या तयारीत असतानाच लाईट बंद, दगडफेक, घोषणाबाजी असं सगळं सुरू झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी मला एका रूममध्ये नेलं की आता जमाव खूप ॲग्रेसिव्ह आहे, आपण शांत राहायला पाहिजे. म्हणून आम्ही 1-1.5 तास डिपार्टमेंटचे पोलीस अधिकारी येईपर्यंत त्या रूममध्ये थांबलो होतो सगळे कार्यकर्ते. मला तर झालेला प्रकार चुकीचा आहे, शेवटी उमेदवार म्हणून मला मतदारसंघात जाणं, कार्यकर्त्यांना भेटणं, त्यांचं मनोबल वाढवणं हे मला संयुक्तिक वाटत होतं. त्या भावनेने मी प्रत्येक मतदान केंद्र जिथे जिथे मला 6 वाजेपर्यंत शक्य होतं ते दिवसभरामध्ये मी गेले होते. अनेक बूथवर अशीच परिस्थिती जाणीवपूर्वक वाद करत होते काही लोक, मतदान प्रक्रिया थोडीशी बंद करणं, त्यात टाईम वेस्ट करणं असे प्रकार बऱ्याच ठिकाणी झाले. चौकशी निश्चित झाली पाहिजे. तिथं मी फक्त माझा उद्देश मतदान केंद्रावर भेट देणं हाच होता, तर काही शिजलं असेल हे काही मला सांगता येणार नाही. परंतु तिथल्या बूथच्या अधिकाऱ्यांना ते चुकीच्या पद्धतीने एजंटला बाहेर काढलं आणि 6:30 जेव्हा आपण फॉर्म भरतो, एजंट जातो 7 वाजता, त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांना ऑब्जेक्शन घेतलं नाही. त्याचा 5:30 ऑब्जेक्शन घेण्याचं काय उद्देश होता, 5:30 नाही पण 5 वाजता मी तर 5:30 पोहोचलो. त्यांनी सांगितलं की याच्यावर सही नाही उमेदवाराची, तुम्हाला बाहेर जावं लागेल. मग त्या अधिकाऱ्याला सकाळपासून कळलं नाही का, मग त्यांनी सकाळीच ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे होतं. यामध्ये मी निश्चित काहीतरी त्यांनी शिजवलं आहे की तो अधिकारी मॅनेज झाला ही चौकशी प्रशासनाने केली पाहिजे, निवडणूक आयोगाने केली. निकाल 23 तारखेला आहे मत म्हणून, त्यावेळेस त्याचे काही पडसाद उमटते किंवा त्यासाठी काही प्रशासनाने तयारीत असो त्यावर नाही. निवडणूक मतदान होण्यापूर्वीच आम्ही प्रशासनाला जे काही सेन्सिटिव्ह बूथ आम्हाला फीडबॅक येत होता कार्यकर्त्याकडून ते कळवले होते. काही ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचा बंदोबस्त होता, काही ठिकाणी जेवढी काळजी घ्यायला पाहिजे होती तेवढी घेतली गेली नाही. पोलीस फोर्स निश्चित त्या ठिकाणी कमी होता. आता मला जी आपल्या माध्यमातून आव्हान आहे की मतदान वोटिंगची म्हणजे काउंटिंगच्या दिवशी प्रशासनाने आता तरी दखल घ्यावी. काल मी सगळ्या जमावाला असेल सगळ्यांना कार्यकर्त्यांना शांत केलं, कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये असंही मी त्यांना आव्हान केलेलं आहे. शेवटी कित्येक वर्षापासून आमच्या तालुक्यामध्ये आमचा परिवार असेल आणि सगळे समाज, दोन्ही समाज, तिन्ही समाज, जेवढे काही समाज आहेत ते एकत्रितरित्या राहत असतात. निवडणुकीपुरते तात्विक मतभेद होते, परंतु कालचा प्रकार तो अतिशय गैर होता. ते भविष्यात त्याचे पडसाद, विशेषतः त्यात काल सगळे तरुण मुलं होते, कुठल्याही समाजाचे असो, कुणाच्या करिअरचा विषय असतो, कुठे एखादे अनुचित प्रकार होऊ नये याची काळजी आम्ही सगळ्यांनी घेतली, त्यामुळे तो कालचा जो काही प्रकार आहे तो शांत झाला. तिथे काल एकंदरीत मतदारसंघात जे मतदान झालेलं आहे ते पाहता म्हणजे तुमचं एक काही निरीक्षण सांगते, निकाल कसा पद्धतीचा लागतो? निकाल 100% आमचाच चांगला लागणार आहे, विजय आमचाच आहे. त्यामुळे समोरच्यांना थोडंसं काही डिस्टर्ब झालं की काही मला सांगता नाही यायचं, त्यामुळे त्यांनी काही कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी पिटवण्याचा किंवा
चुकीच्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन केलं.